रामनवमीच्या पार्श्वभूमीवरच अयोध्येतल्या भव्य राम मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. राम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरू आहे. श्रीराम भक्तांची शेकडो वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. राजस्थानातल्या गुलाबी दगडापासून राम मंदिराचं गर्भगृह बनवलं जात आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृह, नृत्य मंडप, रंगमंडप असणार आहे. तर उत्तर आणि दक्षिण दिशेला कीर्तन मंडप बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. जानेवारी 2024 तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बालभगवान रामाच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना करण्यात येणार असं समजत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही अयोध्येत प्रभू श्रीरामाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24